तुम्ही आता काही ज्योतिषी बितिशी झालाय का काय कधीपासून? मला काही कळत नाही. तिरंगी लढतीत ती मतं ट्रान्सफर पण व्हावी लागतात. मतं जर ट्रान्सफर नाही झाली आणि ती वेगळ्या पद्धतीनं दुसरीकडे ट्रान्सफर झाली तर आणखीन वेगळं चित्र दिसतं. पण ते म्हणाले की दादा, मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे. मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार आहे. बाकीचे पण आमचे सगळे सहकारी लक्ष देतील, आमचे मित्रपक्ष पण लक्ष देतील. आणि व्यवस्थितपणे मी सांगितलं ना, मेहनत घेतली, कष्ट घेतले तर निवडणूक अवघड नाही, परंतु मेहनत आणि कष्ट काय अहो तसं काही नसतं. त्यामध्ये मतदार ठरवतात. तुम्ही आता काही ज्योतिषी बितिशी झालाय का काय कधीपासून? मला काही कळत नाही. उलट काही काही ठिकाणी काही भागामध्ये तुम्ही जर पाहिलं, आता उदाहरण मी कसब्याचं देतो, कसब्यामध्ये मागं 5 निवडणुकीचा आढावा जर घेतला तर तिहेरी, चौथे, 4-5 अशा लढती झाल्या. त्यावेळेस तिथं भाजपाचा फायदा झालेला. दुरंगी लढतीत होतं तिथं वेगळं चित्र दिसतं, तिरंगी लढतीत वेगळं चित्र दिसतं. तिरंगी लढतीत ती मतं ट्रान्सफर पण व्हावी लागतात. मतं जर ट्रान्सफर नाही झाली आणि ती वेगळ्या पद्धतीनं दुसरीकडे ट्रान्सफर झाली तर आणखीन वेगळं चित्र दिसतं. एकाने प्रश्न विचारा. नाही, मी शेवटपर्यंत सगळ्यांशी चर्चा केली, शेवटपर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. काल मी माझ्याकडे 10 उमेदवार जे इच्छुक होते त्यांच्याशी पण बोललो, राहुलशी पण मी उशिरापर्यंत त्या ठिकाणी बोललो, वेगवेगळे पर्याय दिले. त्याच्यानंतर मी उद्धव ठाकरे साहेबांशी, पवार साहेबांशी, प्रांताध्यक्षांशी बोललो आणि त्याच्यातून मग ह्या सगळ्या नेतेमंडळींशी चर्चा विनिमय करून अंतिम निर्णय झाला आणि हा उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून नाना काटेंना दिला गेला. मी आपल्याला मागे काल का परवा मी ह्याच्यात होतो आठवतंय नगरातमध्ये, आणि आपल्याच चॅनलच्या बांधवांनी विचारलं होतं. त्यावेळेस मी सांगितलं की काय सांगितलं हे सगळ्यांच्या जग जाहीर आहे, पुन्हा पुन्हा तेच विचारत आहे. बाळासाहेब थोरातांनी राजीनामे दिला अशी बातमी मी आपल्याच वेगवेगळ्या मीडियामध्ये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहिली. मी ज्यावेळेस त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं फोन केलेला होता, आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो, त्यावेळेस म्हणलं की बाळासाहेब आज तुमचा आनंदाचा दिवस आहे, वाढदिवस आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुम्हाला शुभेच्छा. पण एक अशी बातमी आहे तर मला कळत नाही की आज तुम्हाला त्याच्याबद्दल विचारावं का नाही विचारावं, कारण आज तुम्ही गडबडीत असाल. पण ते म्हणाले की दादा, मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे. मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार आहे. हिंदीमध्ये दादा का